नववर्षाच्या स्वागताला सांगलीचा कृष्ण घाट गर्दीने फुलला. वसंत ऋतूचे आगमन. वाईट विचारांची होळी केल्यावर विवेकी विचारांची गुढी प्रत्येकाने नववर्षानिमित्त मनात उभारायला हवी हा संकल्प घेऊन येतो तो गुढी पाडवा. आपण ही पाडव्याच्या दिवशी ऋतुराजाचे स्वागत करतो. परंपरेप्रमाणे बांबूची दंडकाठी घेऊन त्याला लिंबाचे आंब्याच्या डहाळी बांधतो. जरीच्या खणाने चांदीच्या पेल्याने सजवतो. साखरीच्या पदकांची माळ आणि ताज्या झेंडू फुलांचा हार घालतो. अशा त्या सुशोभित उंच गुढीची अंगणात स्थापना करतो. शेणाने सारवलेल्या अंगणात रांगोळी काढून तिची पूजा करतो. नव्या वर्षाला ब्रह्मध्वजाला चैत्राला आणि सकल जनांचे भाग्य फुलवणाऱ्या वसंत ऋतूला नमस्कार करतो. नंतर मग आरोग्यदायी कडुलिंब पाणी गुळ खोबरं सेवन करतो. या वर्ष उल्हास नवे पण ताजेपण स्फूर्ती घेऊन येणाऱ्या गुढीपाडव्याच्या तयारीसाठी नववर्षाच्या स्वागताला कृष्णकाठ गर्दीने फुललेला पाहायला मिळाला. संदीप नाझरे, SBN मराठी, पलूस.